नमस्कार, शब्द सह्याद्री फाउंडेशन प्रस्तुत विचार पुष्पात आपले स्वागत। आज दिनांक 26 मार्च 2021 च्या विचार पुष्पातील सुभाषित, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमः चंद्र चंदनयोर्मध्ये शीतला साधु संगतिः, अर्थात चंद्राची छाया आणि चंदन दोन्ही शीतल आहेत, परंतु चंद्र आणि चंदन यापेक्षाही सज्जनांची संगत अधिक शीतलता प्रदान करते। आजचा दिन विशेष 1875, दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन ह्री यांचा जन्मदिन। 1902, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदे मंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले। 1907, सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्मदिन। 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली। 1972, नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेला सुरुवात झाली। 1974, गौरादेवी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड राज्यात 26 मार्च 1974 रोजी चिपको आंदोलनाला सुरुवात झाली। अहिंसक पद्धतीने चालवलेली ही चळवळ पर्यावरण रक्षण आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते। 1996, पद्मश्री, पद्मभूषण, ललित कला अकादमीचे पुरस्कार प्राप्त चित्रकार के हेब्बर यांचा स्मृतिदिन। 2008, सुप्रसिद्ध लघुकथा लेखक, दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचा स्मृतिदिन। 2012, सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य माणिकराव गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचा स्मृतिदिन। 2013, त्रिपुरा राज्य उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली। आजचा सुविचार, स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार वर्तन केल्यास कीर्ती सहज प्राप्त होते। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शब्द सह्याद्रीच्या अशाच दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरील कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। शब्द सह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2020-21 मधील मान्यवरांची भाषणे ऐकण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा।